एक्झिट पड गेला 3-2 खटाखट। युकार आणि नमस्कार, आईच्या या प्रेस कॉन्फरन्सात हजर असत आमचे गोय विधानसभेचे लीडर ऑफ ऑपोजिशन बाबूरी आलेमाव, आमचे नव्यान निवडून आयिल्ले दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियाटू फर्नांडीस, काँग्रेस पक्षाचे साऊथ गोवाचे आमदार बाब एल्टन, आमचो नॉर्थ गोवाचो इन्चार्ज आमदार एडवोकेट कार्लोस फरेरा, काँग्रेस पक्षाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट एम के शेख, व्हाईस प्रेसिडेंट बाब तुलियो, आमचे इंडिया आघाडी इंडिया अलायन्सचे पार्टनर्स, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार बाब विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष बाब अमित पालेकर, तांचे आमदार बाब वेन्झी वेगस, एनसीपीचे गोय राज्याचे अध्यक्ष बाब जुजे फिलीप, तसेच शिवसेनाचे गोय राज्याचे अध्यक्ष बाब जितेश कामत आणि इतर त्याच्या पक्षाचे सगळे पदाधिकारी बाब अविनाश भोसले। पहिले सुवातेर हांव आमचे नव्यान निवडून आयिल्ले खासदार आमका बाब विजय आणि बाब युरीकडे मागता की फुलाचो तुरो दिवन त्यांचे स्वागत करचे। मासे क्लोज या, एक मिनिट एक सर। जेन्ना इंडिया आघाडी इंडिया अलायन्स जेन्ना झाली त्याच्या उपरांत कॅन्डिडेट डिक्लेअर जावपाक मातसो वयर फाटीफुडे जाताले आणि गोयात एक ॲटमॉस्फियर गोयात एक माहोल तयार झाला की काँग्रेस पक्ष केन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर करता। पण मला खूप सांगपाक खुशी भोगता की काँग्रेस पक्षान गोयच्या जनतेक जाय आशिले असे उमेदवार दिले आणि जे दक्षिण गोयच्यान निवडून जे आयल्यात बाब कॅप्टन विरियाटू फर्नांडीस, आज वर्ल्ड एनवायरमेंट डे, एनवायरमेंट जर तर उरलो जाल्यार आमकां श्वास घेवपाक मेळटा आणि जर तर आमी श्वास घेवपाक जर पावले तर आमची डेमोक्रेसी ही राखून उरतली। आणि म्हाका खात्री आसा की जे मॅनिफेस्टोन आमी पॉइंट घातिल्ले आमचे पर्यावरणाचे विरुद्धचे पॉइंट आशिल्ले ते सगळे पॉइंट, मागीर रिव्हर म्हादय आसूं, स्क्रॅपिंग ऑफ डबल ट्रॅकिंग आसूं किंवा 3 लिनियर प्रोजेक्ट्स आसूं, हे सगळे विषय आमचो खासदार पार्लमेंटान सगळे विषय मांडटलो, गोंयकारांचो आवाज जातलो आणि गोंयकारांचे जे इश्यू आसा हे थंय मांडटलो। हांव मना काळजांतल्यान काँग्रेस पक्षातर्फे आमचे इंडिया अलायन्स चे पार्टनर आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, एनसीपी, शिवसेना, तसेच आमचे गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमाव, आमचे दक्षिण गोयचे इन्चार्ज काँग्रेस पक्षाचे उमेदवार एल्टन डिकोस्टा आणि उत्तर गोयचे इन्चार्ज कार्लोस फरेरा आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते, ऑफिस बेरर, आमची सगळी ब्लॉक संघटना हांचे धन्यवाद करता आणि मना काळजांतल्यान हांव आभारी आसतलो। कित्याक गेल्ले 1 महिनो इलेक्शनाचो बीजेपीन डीन वॉन्टेड टू हॅव अ लेवल प्लेईंग फिल्ड, बीजेपी पक्षान काँग्रेस पक्षाचे अकाउंट फ्रीज केले, आमच्याकडे आमदार आशिल्ले फक्त 3 आणि आमचे इंडिया आघाडीचे आमदार आशिल्ले 3, असे 6 आमदार घेऊन आम्ही या ब्रुटल बीजेपी ज्यांनी करोडांनी पैशांचा धुंवर केलो, ज्यांनी सगळी यंत्रणा यूज केली, ज्यांनी लास्ट मुख्यमंत्री धरून सगळे मंत्री धरून
सावताचे केपे मतदारसंघ असतो, कुकळे मतदारसंघ असतो, आणि इतर तुमचे वाटारातले मतदारसंघ ज्यांनी त्यांनी कॅम्प करून प्रयत्न केलो की काँग्रेस पक्षाचो उमेदवार हाका कसो हरो. आणि ही म्हाका दिसता पुराय दक्षिण गोयच्या आणि गोयच्या लोकांची जीत जैत जावन आसा. जे एनजीओज, जे एक्टिविस्ट आणि जे समेज गोयकार भायर सरिल्ले, कित्याक दीस वॉज अ पीपल्स इलेक्शन, लोक भायर सरिल्ले, म्हाका दिसता तांच्या मना काळजांतल्यान आम्ही सगळे इंडिया आघाडी इंडिया अलायन्सा तर्फे मना काळजांतल्यान धन्यवाद करता, आभार मानता. आणि म्हाका खात्री आसा की मुखार आमचो खासदार उलयतलोच. पूण जे प्रश्न, जे पॉइंट्स आम्ही मॅनिफेस्टोन घातिल्ले सगळे तो पुराय करतलो. फुडल्या सुवातेर हांव मागतां की आमचो गोय राज्याचो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव हाणें संबोधित करचे. ताज्या उपरांत मागता आमचो नवीन खासदार कॅप्टन विर्याटो फर्नांडीस तुमकां संबोधित करतलो. आनी मागीर आमचे इतर वांगडी बाब विजय सरदेसाय आनी तसोच अमित पालेकर हे तुमकां संबोधित करतले. नमस्कार. आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, दक्षिण गोयचे एम पी इलेक्ट कॅप्टन विर्याटो फर्नांडीस, आमचे गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष आणि आमचे आमदार बाब विजय सरदेसाय, दुसरे आमचे कालूस बाब, बाब एल्टन, बाब रेंजी, बाब अमित पालेकर, आदले गोयचे रेव्हन्यू मिनिस्टर आणि एन सी पीचे अध्यक्ष बाब जुजे फिलीप, दुसरे आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पार्टीचे बाब एम के शेख, बाब तुलियो, दुसरे सगळे बाब जितेश कामत शिवसेना आणि दुसरे सगळे बाब अविनाश. आज म्हाका दिसता खुशालकाय भोगता, कित्याक आमी जेन्ना हो इंडिया अलायन्साचो जेन्ना घोषणा केली दॅट द नीड ऑफ दी आर इज दॅट ऑल ऑफ अस इन दी ऑपोजिशन शूड युनाईट. आणि वेन पीपल फील लेट डाऊन, जेन्ना लोकांक त्रास जाता त्या वेळार द पीपल दे शो द पावर ऑफ देअर फिंगर. And today, the result in the state and the result in the country is a befitting reply to the Bharatiya Janata Party for their arrogance, for the way they tried to polarize this election and divide us based on religious lines. South Goa No Wonder was a great show, and basically I would like to thank ऑल द पीपल ऑफ गोवा, सगळे गोंयकारांक देव बरें करूं म्हणटा. कित्याक इतलो प्रेशर आशिल्लो, पयशांचो प्रेशर आशिल्लो, आमचे मदें फूट घालपाचो प्रयत्न आशिल्लो, बट द पीपल ऑफ गोवा शोड दीस भ्रष्ट जुमला पार्टी द पावर ऑफ द पीपल. द विन इन द साउथ गोवा एंड जे नॅशनल रिझल्ट आहात, it is a befitting reply and it is showing that the BJP basically is fading, the effect of the BJP is fading in the state and the country. And it is a lesson for all of us as new legislators, as opposition parties, that we should all unite and together against this muscle power and money power of the BJP. If we unite, this dictatorial communal BJP can be shown the door. Aaj mera dishta ki India Alliance is the only option to preserve our constitution, because there were attempts and this was stated by their ex member of parliament ki constitution paso change avpa shakta mano. सगळे लोकांक दक्षिण गोंयचे तशेंच उत्तर गोंयच्या लोकांक हांव देव बरें करूं म्हणटा. एन्ड एज द काँग्रेस पार्टी वी डेफिनेटली प्रोमीस टू स्टडी आर गॅप्स वेर वी फेल्ड मे बी इन पॉलिटिकल मॅनेजमेंट एन्ड ऑर्गनायझेशन. बट म्हाका खात्री आहा आमचे अध्यक्षाक आनी सगळे आमच्या वांगड्याक, वॉट एवर वर आर डिफरन्सीस वी कॅप देम बिहायंड इन द इंटरेस्ट ऑफ गोवा एन्ड गोवन्स. That basically is the need of the hour. I congratulate Captain Viriato Fernandez. Ami sadaj muntale ki goincho awaz va deshacho awaz avpak jay mhanun. Anik
देर वर सेव्हरल इश्यूज दॅट टाइम अँड ओव्हर अगेन एज युनायटेड ऑपोजिशन विधानसभेन आम्ही ते मांडता. बट डेफिनेटली द पीपल ऑफ गोवा टुडे एक्सपेक्ट कॅप्टन विरियाटो टू बी द वॉइस ऑफ द पीपल ऑफ गोवा इन द लोकसभा हायलाइटिंग द इश्यूज ऑफ गोवा एंड द कंट्री. ब्रीफली वेन वी सॉ द रिझल्ट आमकां हितून दिसता की वी गॉट सायजेबल लीड्स इन 9 कॉन्स्टिट्युएन्सीज इन साउथ गोवा आणि 8 कॉन्स्टिट्युएन्सीज वी द बीजेपी बेसिकली दे गॉट स्लेंडर लीड बारीक लीड त्यांना मिळेल. So that gives us, basically it shows that we can win under the banner of India Alliance in 17 constituencies in South Goa. And Uttar Goyan, it is definitely doable in about 13 constituencies. What all of us together felt is that Jay Magadista 27, Apki Bar 30 Paar. This is the agenda of the India Alliance. And the lesson the BJP should also learn was 400 paar was basically pocketful. I mean, the mudit ashille, lokamadhe ghuspod galun, prayatna je zale, ji dadagiri, the way our accounts were frozen, government machinery was used, government employees, I congratulate them because Captain Viriato got a thumping majority even with the voters of the government server. This shows that the people are fed up of this Bhartiya Janata Party. Maka disata, je kalcha disak, the BJP spoke of religious polarization was one of the reasons in the south. What happened in the north? Is something that they need to answer. No doubt that the Congress got eye-catching leads. Velle amka lead burmeli, Banal burmeli, Kurtur burmeli, Nuve burmeli. Pun dusre maddar sangan, jao Fatorda, jao Madgoa, jao Kepe, jao Sange, jao Kurchore, jao Kunkore. Ingay amka burpur mota pod. So Goyankarak janna tu divide kurpak sotta, Goyankar divide jao pakna. And the lesson that the BJP should learn is that the BJP works 24/7 to polarize. And it was the idea of our leader Rahul Gandhi under the India Alliance banner. And he is basically committed towards the unity in diversity that India stands for. Aum anek paut. Sogle amcha amdarak, amcha sogle हजेर आशिले इंडिया अलायन्स पार्टनरांक देव बरें करूं म्हणटा आनी सांगपाक सोदता की एज लिडर ऑफ ऑपोजिशन इट इज डेफिनेटली माय ड्युटी टू टेक एव्हरी वन टुगेदर एन्ड वी वील डेफिनेटली वर्क इन द इंटरेस्ट ऑफ गोवा एन्ड गोवन्स. आय वन्स अगेन कॉंग्रेच्युलेट कॅप्टन विरियाटो फेर्नांडीस एन्ड आय एम कॉन्फिडंट दॅट ऑल द इश्यूज ऑल द लोकल स्टेट इश्यूज दॅट नीड्स टू बी हायलायटेड इन द सेंटर जावं एस टी रिझर्वेशन जावं मदय जावं अनएम्प्लॉयमेंट the way FRBM regulations have been violated in the state, all these issues, Captain Viriato will highlight these issues and definitely 27 aapki baar 30 paar. Namaskar. Aamche Congress che adhyaksh Bab Amit Patkar, leader of opposition Bab Yuri Alemao, आमचे साऊथ गोवाचे कॅम्पेन चीफ आशिल्ले आणि केपेचे एमएलए बाब एल्टन डी कॉस्ता, गोवा फॉरवर्डाचे प्रेसिडेंट आणि एक्स मिनिस्टर डिप्युटी चीफ मिनिस्टर बाब विजय सरदेसाय, आम आदमीचे अध्यक्ष बाब अमित पालेकर, बेनावलीचे एमएलए कॅप्टन वेन्सी विएगस, एनसीपीचे प्रेसिडेंट आणि एक्स रेव्हेन्यू मिनिस्टर बाब जुजे फिलिप, शिवसेनाचे अध्यक्ष बाब जितेश कामत, बाब अविनाश, आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बाब एम के शेख, आमचे व्हाईस प्रेसिडेंट बाब तुलियो डिसोजा,
माफी मागता आमचे आल्दोनचे MLA ॲडवोकेट कार्लोस फेरेरा आणि सगळे हांगा हाजीर असा, सगळ्यांक नमस्कार येवकार. पहिले सुवातेर हांव आमचे सगळे लिडर जे हांगा असा सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. कित्याक तांणी सगळे मेळून एक सिनर्जी दाखयली, एक कोऑर्डिनेशन दाखोवन साउथ गोवान जी विक्ट्री दिल्या. पहिले म्हणले तसे आताय सांगता ही विक्ट्री गोयच्या लोकांची, नॉट ओन्ली साउथ गोवा बट सगळ्या गोयच्या लोकांची. कित्याक ही जीत झाल्या तातूंत दाखवन दिले की आम साधारण गोयकार जिखलो. आम साधारण गोयकाराचो जो आवाज असा, जो दामपाक केल्लो ह्या सरकारान, म्हाका दिसता ते जैतिवंत झाले. डिस्पायट ह्या सरकाराचो प्रेशर, गव्हर्मेंट मशिनरी जावं, मसल पावर, मनी पावर सगळे यूज केले, तरी पूण लोकशाहीची जीत झाली, लोकांची जीत झाली. हांव सगळ्यांक आभारी. आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सान हांव सगळ्या साऊथ गोवाच्या लोकांक देव बरें करूं म्हणटा, खूप आभारी. आणि येता त्या दिसांनी आम्ही सगळ्या गोयच्या साऊथ गोवाक सगळ्या लोकांक जाता तसे वचन आम्ही प्रयत्न करून सगळ्यांक मेळटले, देव बरें करूं म्हणटले पर्सनली वचन. जे आम्ही कॅम्पेन केल्ले अलोंग विथ ऑल द अलायन्स पार्टनर्स आणि स्पेशली आमचो कॅम्पेन चीफ बाब एल्टन डिकॉस्ता आणि साऊथ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब सावियो डिसिल्वा, ताणी सगळे कॉर्डिनेट करून जितले आम्ही नुकेन कॉर्नर ऑफ गोवान गेल्ले आमकां कळून आयले देर इज अनदर डिफरंट गोवा. गरीबकाय, अनएम्प्लॉयमेंट, अत्याचार जाल्लो आसा. आमी तांकां इन्शुरंस दिले, आमी परते येतले. आनी लोकांचो आवाज वो आमी दिल्ली पावयतले हे आमचे आश्वासन. आनी देर इज अ चॅलेंज, कित्याक जो मॅनिफेस्टो काँग्रेस पार्टीन आणि इंडिया अलायन्सान तो रिलीज केल्लो, ते म्हाका दिसता त्या इश्युआचेर आमची खूप वर्सां जाली हे इश्यू आमी टेकअप केल्ले, सरकारान प्रयत्न केल्लो दामपाक. बट म्हाका दिसता लोकांनी एक विक्ट्री दिवन ग्रीन सिग्नल दिला की तुम्ही हे आता दिल्ली वचा की हो सरकार आयकना, तुम्ही हायर प्लॅटफॉर्माचेर वरन हे झूज माडा. आणि लोकांक आम्ही इन्शुरन्स दिता काँग्रेस पार्टी आणि इंडिया अलायन्स हे आम्ही दिल्ली पावले. आणि एक फावट सगळ्या गोयच्या जनतेक स्पेशली साऊथ गोवा आम्ही देव बरें करूं म्हणटा. आणि सगळे आमचे अलायन्स पार्टनरांचे लिडर जे हांगा आसा, काँग्रेस पक्ष तसे गोवा फॉरवर्ड, NCP, शिवसेना, आम आदमी पार्टी, TMC, सगळ्यांक चड आणि चड देव बरें करूं म्हणटा. आणि हातूंत दाखवून दिले की युनिटी असता थंय, कितलोय प्रेशर आयलो सरकाराचो असताय, युनिटी वील ऑलवेज ट्राय. देव बरें करूं. आता नवोच निवडून आयिल्लो खासदार इलेक्ट बाब गिर्यातून म्हणल्या ते बरे हे काल आम्ही जे जैत जिंकल्या हे गोयचे जनतेचे जैत. आणिक एक पॉलिटिकल युनिटी आणि कन्सेन्सस हो एक चड गरजेचो आशिल्लो. खूप तेप जालो हांव हाजेर उलयतां की टीम गोवा मिटी जावंक जाय. आम्ही काँग्रेसी बरोबर अलायन्स पार्टनर आसले इलेक्शनाच्या पयली. आता एक अलायन्स फुडें गेला, फुडें गेला लोकशाय राखपाक आणि कॉन्स्टिट्युशन राखपाक. हे गोयात आम्ही जे पळयतात की गोयची जनता एक करप्ट आणि इनएफिशियंट गव्हर्नन्स, वी आर बेसिकली सफरिंग दे. सगळ्याकडे गोयचे जनतेक हे सफर करचे पडटा. आणि म्हाका दिसता लोकांनी मत मारलं हे डिफेक्शन आणि करप्शनाचे विरुद्ध. दुसरे पक्ष हे फोडटात, हेतू असा असता की आपला पक्ष वाढवप आणि मागीर आपली चोरप आणि पैसे करप.
पैसे कोणावरच्यान करप, बारीक मनशाक टून पैसे करप. हो जो मॉडल बीजेपीन हाडला ते मॉडलाचे विरोधात लोकांनी मत मारले. आणि आम्ही जे प्रेझेंट केले एक बरो उमेदवार जो देशा खातीर झगडला, ज्याने जे देशा खातीर सॅक्रिफायस केला, आणि उमेदवार वो उमेदवार वॉज अ प्रॉडक्ट ऑफ पॉलिटिकल युनिटी अँड कन्सेन्सस. हे म्हाका दिसता लोकांनी आमकां एक्सेप्ट केल्ले आसा. आज बरें दिसता की लोकांक देव बरें करूं म्हणटात आमी, कित्याक हे जैत आमचे जैत न्ही, हे लोकांचे जैत. कोणाचे एकल्यान श्रेय घेवंक जायना. लोक फुडें सरले, लोकांक हातान घेतले आनी लोकांक जैत घेतले. बीजेपीचे सगळे दादागिरीचे विरुद्ध, जी सगळीं फटींगपणां केल्या ताजे विरुद्ध बीजेपी हॅज टू एक्सेप्ट दॅट इवन दे आर ओन पीपल हॅव वोटेड अगेन्स्ट देम. वाय? बिकॉज हो जो मॉडल ताणें हाडला, दीस पार्टी इज नो लॉंगर अ पार्टी विथ अ डिफरन्स, इट इज नाव अ डिफरंट पार्टी. म्हणून तांच्याच लोकांनी पसून तांचे अगेन्स्ट मत मारिल्ले आहा. हे ते एक्सेप्ट करूंक सोदनात. दे आर बॅड लुजर्स. ते रिलिजियस लिडरांक बोट दाखयतात. गोंयचे बीजेपीन सांगचे की अयोध्येक राम मंदीर जंय बांदिल्ले थंय जे ते हारल्यात ते गोंयचे रिलिजियस लिडर थंय पाविल्ले सांगपाक कारण उत्तर आहा तुमचे कडेन कोणा कडेन. वो थंय व्हडले गॉड मॅन आहात तांचे, की आमी देवा कडेन उलयता म्हणून सांगतात. तांचे ओन मतदारसंघात तांची हालत जी जाल्या, थंय बीजेपी आनी ते म्हणल्यार सगळीं मतांत तांची आसूंक जाय आशिल्ली. थंयचे भशेन तांचे नाक्यान ते पडल्यात. ताजेर म्हाका दिसता तांकां कळपाक जाय की हो मॉडल तांचो चुकीचो, डिफेक्शन आनी करप्शनाचो जो मॉडल तांणी हाडला, हे मॉडलाचे विरोधात लोकांनी मतां मारिल्ली आहा. आनी एक इनएफिशियंट आनी इनकॉम्पिटंट गव्हर्मेंट हाजे विरोधात लोकांनी वोट मारला. आतां आमी इंडिया अलायन्साचो हो पयलो भाग, की फावंडेशन इज वीथ दीस विक्ट्री. आतां इट्स अ चॅलेंज इन द फ्युचर. इट्स नॉट इझी. इट्स नॉट डॅट वी आर not having differences. We may have ideological differences, we may have personal differences, but we have come together because people want us to come together. People want us to survive, and if we survive then democracy survives. This is the whole link between the survival of democracy and having a strong opposition. So as a strong opposition we have to fight for the people. We will fight for the people. We have got a elected representative who will escalate these issues at the center and also fight for the people there. We are with this alliance and I think we should be together at every level, from the gram panchayat to the member of parliament. Sagale level che hi court ami dakhon jay. 1:1 fight keli jara BJP muntadi ho jo model gyun BJP aile ti na na panchayat gayan jatli he maka khatri ha. And mai khonche religious leader ang maran tanga board dakhon chance paycho na tanje maran utun tani kumsar karche padtane baba ami he sagale kele ata je khatri ami nakyan padle. थँक यू. पहिले सुवातेर कॉंग्रेच्युलेशन्स कॅप्टन आर एम पी इलेक्ट. म्हाका दिसता 18 नोव्हेंबर 2023, आय डोंट नो इफ कॅप्टन रिमेंबर, बट आय हॅड मेड अ कॉल टू यू, आय वॉज अब्रॉड. आणि त्या दिसा म्हाका दिसता हांव तांकां सांगिल्लें की यू शूड स्टार्ट प्रिपेरिंग फॉर दीस इलेक्शन. ऑफकोर्स एट दॅट पॉयंट ऑफ टायम युनायटेड ऑपोजिशन म्हणून आमी सगळे फुडें सरताले. बट इफ the idea and concept was mooted by amche bab Arvind Kejriwal because of Delhi bill, aam aadmi party tenna poile suvater vegvegya statean pasun vegvegya leadersan melun a united opposition aso jo concept aso tayar kela, tatlyanach ek india alliance chi nirmiti zali. An te india alliance cha nirmititlyan aaj je jayat amka mela te aaj hanga aami ektay basle tatun disun yeta. O lokancho vijay asa, o lokshahicho vijay asa, हो डिव्हिजिव्ह पॉलिटिक्सचा विरुद्धचा विजय असा. आणि जसे आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरीन सांगला की 2027 इज अ टार्गेट, 30 हे कमीच कमी नंबर इज वॉट आय फील अँड आय लुक ॲट. म्हाका दिसता वी शूड बी एबल टू क्रॉस 30 इफ यू स्टे युनायटेड, अँड आय हॅव नो डाऊट दॅट वी आर गोइंग टू बी युनायटेड. आमचे दोन्ही आमदार ज्या तरेन काम केलं, आमची टीम ज्या तरेन काम केली, ज्या तरेन सगळे एकटाय आयडियोलॉजिकल डिफरन्सीस, जसे विजय बाबा म्हणले की दे वर आयडियोलॉजिकली डिफरन्सीस, दे वर पॉलिटिकल डिफरन्सीस, व्हॉलंटियर्स कार्यकर्त्यांच्या अगेन्स्ट काय गजाली आशिल्ल्यो, म्हणजे तांकांय दिसताले की तांणी आम्ही लढचे म्हणून. असे असताना आम्ही आमचे सॅक्रिफायस करून एक युनायटेडली हे इलेक्शन लढले, शिस्तबद्ध रित्या हे इलेक्शन लढले, आणि ते आमकां ताचे जयतात आमकां दिसून आयले. गोयच्या लोकांचे आभार मानता की तांणी आमकां एक वेगळो फोर्स म्हणून पळयलो आणि आधार दिलो. आणि आज हांव सकाळच्यान एक गजाल पळयतां, काल
चीफ मिनिस्टर आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जसे लीडर आमका रिलीजियस ग्राउंड सांचे तणसाले आमका प्रॉब्लेम झाले म्हणून आज सकाळच्या नाव पळता भारतीय जनता पार्टीचे आय टी सेल आणि भारतीय जनता पार्टीचे लोक असा सोशल मीडियाचे आज ते अयोध्येत तांचे सीट पडला म्हणून हिंदूंक ब्लेम करपाक लागले आणि दे हॅव इक्वेटेड हिंदूज टू दोज हू कॅन स्टे अँड साईड विथ रावण म्हणून दिस इज द स्टेटस ऑफ भारतीय जनता पार्टी. सो भारतीय जनता पार्टी कोणाचीच न्ही, जे आज ते सनातन धर्माचे रक्षक म्हणतात, जे आज ते हिंदू धर्माचे रक्षक म्हणतात, ते फक्त स्वार्थी असा आणि आपल्या स्वार्था खातीर किती करपाक शकता म्हणून आज ते धर्मगुरू आणि आमका एक वेगळ्या तरेन क्रिटिसाईज करपाक लागला. सो दीस विक्ट्री इज विक्ट्री ऑफ पीपल, दीस विक्ट्री इज विक्ट्री ऑफ डेमोक्रेसी अँड आय थिंक आम्ही मागता आमचे बाब विजातो कडे की ताणी लोकांक अश्युरन्स दिला की डेमोक्रेसी वील बी सेव्ड, ही हॅज टू वर्क टुवर्ड सेव्हिंग डेमोक्रेसी आणि सेव्हिंग गोवा अँड गोवा गोवा अँड गोवाज नेचर अँड वेल्थ फॉर गोवन्स. देव बरे करू. आयज आम्ही पहिले सुवातेर आम्ही आयज कॉंग्रेच्युलेट करता तो न्यूली इलेक्ट एमपी बाब कॅप्टन विर्याटो आणि तसेच हा आमच्या इंडिया एअरलाइन्स हेवूय आमच्या लिडरांक आयज हांव कॉंग्रेच्युलेट करता कारण ही तेणी एक बरी युनिटी म्हणटा ती दाखयली आणि आयज आम्ही सदां सुरवातेक सावन आम्ही बोवाट मागताले आणि चड करून आम्ही काँग्रेस पार्टीकडे आम्ही मागताले की युनिटी जाव म्हणजे स्ट्रेंथ जावन असा एक बरे गट आणि सगळे तर एकटाय येयले जाल्यार ही युनिटीन आम्ही कितेंय बरे काम करूंक शकता म्हणून जसे विजय बाबान सांगला ते भाषेन की जी आयज युनिटी झाली आमची पहिलीच पावटी झाली आणि आयज आम्ही मोठे एक चॅलेंज म्हणतात ते हे व्हडले पार्टीक आयज आम्ही केले. आयज हांव सांगूं करता इतलेंच एक म्हाका हेचे सांगचे की मारबांगोवा तालुका म्हणटा तो आमचो आहा थिंगा म्हणटा ते फोडेगांव चार एमएलएच आहा, चार एमएलए मध्ये एक मिनिस्टर आहा पूण आयज जेणी व्हडली लीड दिता म्हण ते मारबांगोवान सांगली पण हे चौगूय जाण आयज एमएलए आयज फेल जावन गेले. हे जावन आसले की लोकांच्या मोतीन लोकांनी डिसिजन घेतले कोणूय जावं तो पण हे पावटी आम्ही काँग्रेसच्या बराबर ज्या अलायन्स ज्या पार्टनरा बराबर आम्ही रावतले म्हणून आयज हे आमच्या लोकांनी दाखवून दिले आणि लोकांक म्हणतात ते पहिले सुवातेर हांव कोणाकूय काँग्रेच्युलेट करचे पहिले आयज हांव लोकांक आमच्या वोटरांक आमच्या गोंयच्या भाव भयणांक आयज हांव शाबासकी दिता कित्याक आयज ते आसले म्हणून तेणी वोट घायला म्हणून आणि ते बराबर रावले म्हणून आयज तांकां व्हडली शाबासकी कारण ते तर आमचे वोटर तर आमच्या बरोबर सारखे नासले जाल्यार आयज हे आमकां जैती मेळचे नासले पूण लोकांनी जायते त्याग केले, लोकांनी जायते त्रासूय काढले, लोकांनी आपल्या मोतीन धरून आयज आयज कॅप्टन विर्याटोक आयज तेणी जिकोवन दिलो हे दाखयता ते लोक लोकांक युनिटी म्हणटा ती गरज, लोकांक म्हणटा ते एकोट म्हणटा तो रावन सगळ्यो पार्टीयो एकटाय रावपाची म्हणटा ती गरज आणि ही गरज आयज आसली म्हणून आयज आम्ही मुखार गेले म्हणून इंडिया अलायन्स झाले म्हणून आयज ही तेकाय दिसले लोकांक आमच्या गोंयच्या भाव भयणांक की आम्ही बराबर रावचे आणि बराबर रावन वोट घालचे. आयज आमच्या शरद पवार साहेबाक हांव कॉंग्रेच्युलेट करता इन महाराष्ट्रा जी ते आउट ऑफ 10 सीट आयज 7 सिटांचे ते जज झाल्या बरे एक व्हडली शाबासकी आठ म्हणटकच दाखय आठ 10 कॉन्टेस्ट केले आणि आयज जय ती इतली मेवली म्हणटकच हे दाखवून दिता की सगळे म्हणतात ते हे एनसीपी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार हेजे बराबर आसा हेच हेच भाषेन आम्ही मुखार धरून मनान धरून आम्ही मुखार वचपाची गरज आसा ताका लागून हांव काँग्रेसा कडेन आनी पावली म्हणटा जी एक युनिटी हे जे अलायन्स हे सगळे आम्ही पार्टी मुखार येयल्या ही आमची सुरवात जी जाल्या ही सुरवात अशीच उरची आणि कसलेय तर वेगळे चार आहाय कसलेय तर कितेंय तर हे प्रश्न आहाय पार्टी मध्ये कितें वयर सकल जाता वी हॅव टू अंडरस्टँड इच अदर.
आणि आम्ही मुखार वयचे की लोकां लागून आम्ही बराबर रावून आम्ही मुखा वयले पावल आम्ही बरे भाशेन मागचे म्हणून. आणि माझे काबार करचे पहिले हांव कॅप्टनाक इतलेच सांगता की जायते प्रश्न आसतले आणि जेव्हा तू आयज पार्लमेंटान गेला म्हणटकच तुका जायते प्रश्न येतले. म्हाका एक जाय तू जेव्हा पार्लमेंटान गेला म्हणटकच तू सदांच दिसती पडपा जाव, लोकांना फेवरान तू उलोवपा जाव, लोकांचे इश्यू तुवें घेवपा जाय. कित्याक आयज पासून व्हडलेशें कितें जायनासलें, हें एमपीचें काम जावन आसा, लोकांचे प्रश्न जावन आसा तुजे प्रश्न, लोकांचे त्रास जावन आसा तुजे त्रास, हे बराबर घेवन लोकांक बरी एक हे दिवन तुवें लोकांक मुखार वचचें. इतलें आसा देव बरें. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या वतीन हांव सगळ्यांत पयली नवनिर्वाचित गोयचे खासदार कॅप्टन विरेटो फेर्नांडीस हाका शुभेच्छा दिता. आणि हांगा हजर आशिल्ले जितले अलायन्स पार्टनर्स आसा, एमएलएज आसा, हांकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. आणि गोंयकारांक चडांत चड देव बरें करूं म्हणटा, कारण ही जी लढाई आशिल्ली लोकशाही खातीर आशिल्ली, मनी पावर आणि ज्या लोकांक पैशांचे प्रेम आसा तांची आणि देशप्रेम आशिल्ल्या लोकांची लढाई आशिल्ली. आणि तातूंत म्हाका आनंद जाता सांगपाक, उमेद जाता सांगपाक की देशाच्या सायडीन जे लोक आशिल्ले तांणी कॅप्टन विरेटो फेर्नांडीसाक मतां घाल्या, आणि पैशाच्या सायडीन आशिल्ले ते आज हल्ले. आणि प्रत्येक जण जो आसा फक्त दक्षिण जिल्ह्यातलोच न्ही तर पूर्ण गोयचे जे लोक आसा तांची नजरो सावता नाशिल्ल्यो, दक्षिणेन पळोवंक सोदता ते की पयशे जिखता, मनी पावर जिखता काय पीपल्स पावर जिखता. म्हणून ही जी विक्ट्री आसा ती लोकांक समर्पित आसा, लोकांक खातीर तांची इज्जत आसा. आज गोयचो आवाज आमकां पूर्णपणे खात्री आसा गोंयकारांक की बाब कॅप्टन विरेटो फेर्नांडीस हो पार्लमेंटान लोकसभेन पावंक शकता. जे जे प्रश्न प्रलंबीत आसा जसो म्हादयचो इश्यू आसा, डबल ट्रॅकिंग आसा, जे एनवायरमेंटाचे रास चल्ला, कोल इश्यू आसा, अशे विविध विशयार जर गोयची समस्येचेर कोण जर आवाज उठयत गोयचो बुलंद आवाज म्हणून कॅप्टन विरेटो फेर्नांडीसाक गोयच्या लोकांनी निवडून दिलो आसा. आणि आमकां पूर्ण खात्री आसा की तो गोयच्या वतीन वयर आमच्या खातीर तो झगडटलो आणि सगळ्यो ज्यो समस्या आसा ताची समस्या सोडोवपाक तो प्रयत्नशील आसतलो. कारण तो जेन्ना ॲक्टिविस्ट म्हणून सुद्धा आशिल्लो तेन्ना गोंयकारांनी पळयला की तो रस्त्यार देंवतालो, तो ताच्या देशप्रेमाचेर दिसता म्हणजे ताचेर कलंक लावपाची सुद्धा प्रयत्न हो भाजपान केल्लो आसा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हाणें सुद्धा सगळ्या भारतभर भोवून कॅप्टन विरेटो फेर्नांडीसाची टिका केल्ली आसा. म्हणून आज तांच्या तोंडार सुद्धा थापड हे गोंयकारांनी मारिल्ले आसा आणि दाखयिल्ले आसा की गोंयकार हे वेगळे आसा. अशा पद्धतीचे गलिच्छ राजकारणाक आज म्हाका दिसता पूर्ण विराम हो मेळिल्लो आसा. आज दिल्ली सुद्धा तांकां कळिल्ले आसा की असले गलिच्छ राजकारण हाज्या फुडें चलचे ना. जशे आमच्या संत साधूंचेर रिलिजियस गुरूंचेर टिका करपाचे जे तांणी षडयंत्र चालू केल्ले आसा हे आयचे न्ही. हे जे आदि शंकराचार्याचे जे पिढी आसा तांचे जे शंकराचार्य आसा ताचेर सुद्धा ट्रोलिंग ह्या बीजेपीन केल्ले आसा. म्हणून हे कोण बीजेपीन आसा ते हिंदू न्ही, हे बीजेपीचे बंधू. म्हणून असल्या बंधूची आज कितें म्हणटा ती हार जाल्ली आसा. आणि जे खरे हिंदू आसा आणि जे बाकीचे सगळे सर्व धर्म समभावान जे बाकीचे धर्म रावता तांची सगळ्यांची जैत जाल्ली आसा आणि लोकशाहीची जैत जाल्ली आसा. आणि हिटलर शाही पासून आमकां वाचयिल्लो आसा आणि आमकां खात्री आसा की वयरूय जे सरकार येतले ते इंडियेचेच सरकार आतां येवपाचे आसा. कारण ती वाटचाल सगळी चलिल्ली आसा आणि म्हाका दिसता दोन दिसांनी ते पिक्चर क्लियर जातले. धन्यवाद. कॅप्टनाक म्हाजो एक प्रश्न आसा की तुम्ही साऊथ गोवा एमपी पण नॉर्थात केन्ना येत मेळत ना, आवाजूच केन्ना नॉर्थाचा उठलो ना, नॉर्थाचे प्रश्न तसे केन्ना आयलेच ना भितल्यान. आता लोक तुमच्या कडे अख्खे फुल गोयचो एमपी कसो पळयता फक्त साऊथाचोच न्ही, हाचे तुमचे कितें म्हणणे? पहिले म्हणल्यार मातशे म्हाका एक दुख लागली की एक एक्सपिरियन्स मनीस, अ गुड पार्लमेंटेरियन इन द पास्ट, एक एक्स मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टीस
ॲडव्होकेट रामाकांत खलप पिड्डेर झालो, खूप दुख झाली. हांव ताका टचान आशिल्लो कंटिन्युअस. आम्ही चिंताले आमचे तर मॅनिफेस्टो जर पैसे जाल्यार अख्खे गोंयचे प्रश्न सगळे इश्यूज आम्ही इन्क्लूड केले. आणि कित्याक म्हणे म्हाका दुख लागली फॉर श्री रमाकांत खलप नॉट विनिंग, बिकॉज 25 वर्सां झाली ज्याका नॉर्थ गोवन सांग पार्लमेंटात धाडटा तो आवाज बंद झाला असा. त्या खातीर आय फेल्ट मोर चॅलेंजिंग की नॉर्थ गोवाचे आम्ही इश्यू घेऊचे पडटले. बट आम्ही लोकांचे नॉर्थ गोवाच्या लोकांचे वडी एप्रिशिएट करता, बिकॉज एक म्हणणी असा, एक फ्रेंच फिलॉसॉफर ताणें म्हणलेले पीपल गेट वॉट दे डिझर्व, सो वी एक्सेप्ट विथ ह्युमिलिटी. आणि आम्ही अख्खे गोयचे प्रश्न असा ते डेफिनेटली वी विल बिकम द वॉइस इन पार्लमेंट, हे आम्ही लोकांना प्रॉमिस केले. आमचे मॅनिफेस्टो सगळे आम्ही इन्क्लूड केले, बीट एनवायरमेंट रिलेटेड, बीट डबल ट्रॅकिंग, बीट म्हादय, बीट द 6 रिवर्स नॅशनलायझेशन ते परते हाडपाक जाय, कोस्टलाईन जो आमचा गेला तो, आमचे फिशरमॅनाचेर जो अत्याचार केल्लो असा, दाबोलीम एअरपोर्ट, एसटी रिझर्वेशन आम्ही प्रॉमिस केले असा, असे खूपशे इश्यूज असा हे आम्ही मांडले. इवन हे ओसीआयचे हे फक्त हॅज बीन यूज बाय बीजेपी टू फूल द पीपल बिफोर इलेक्शन आणि आफ्टर इलेक्शन. केन्ना म्हणपाक लागले ओसीआय हॅज बीन कन्सिडर्ड परते, आणि मागीर एक किती मेमोरांडम आयलो तांणी सांगले वी आर नॉट कन्सिडरिंग दॅट, मागीर कोर्टान वेचे पडले लोकांक. सो हे सगळे इश्यूज आम्ही वयर काढले. आणि एक इश्यू असा म्हणता पण की व्हेनेव्हर वी हॅव मूव्हड अराउंड इन युअर 20 कॉन्स्टिट्युएंट साउथ देयर हॅव बीन पीपल सेइंग दॅट एमपी आता 5 वर्षा मध्ये दिसती पडत. सो हाऊ वुड इवन सम ऑफ द टॉप लीडर्स फ्रॉम पार्टी पॉलिटिकल अकाउंट बीन दे ऑल्सो सेड केन्ना आमकां मेळोंक येवं ना बाबा, आपल्याचे किती प्रश्न आहे. सो हाऊ वुड यू टॅकल दीस इश्यू तुय कोण वेगळे आता. सो हाऊ वुड यू टॅकल. म्हाका दिसता इतले इश्यूज असा की वी हॅव टू बी विथ द पीपल नाव, देर इज नो अदर वे ऑफ इट. इतले इश्यूज असा म्हाका दिसता 5 वर्सां खूप कमी असा, खूपशे इश्यूज असा. वी वील बी देअर विथ द पीपल अलॉंग विथ ऑल अलायन्स पार्टनर्स जे आमचे लिडर हांगा बशिल्ले असा, तांचे बरोबर कशे किदें इश्यूज टेकअप करपाचे, वॉट कॅन बी सॉल्व्ड इन असेंब्ली, वॉट कॅन बी टेकन अप इन पार्लमेंट, हे सगळे आमी इन अ व्हेरी सिमलस कोऑर्डिनेटेड मॅनर आमी हे करतले. कॅप्टन, आणि कित्याक लोकांनी असो वर्डिक्ट दिला, कित्याक लास्ट टायम पासून जेव्हा असेंब्ली इलेक्शन झाले आणि जे डिफेक्ट झाले अंडर मनी पॉवर, आयज तर ते इलेक्शनाचो रिझल्ट पयशे झाल्यार द फादर ऑफ डिफेक्शन मडगांव हॅज बीन रिजेक्टेड, नुवे मोरमुगांव सगळ्याक पया. सो दॅट हॅज गिवन अज अ बिगर चॅलेंज की लोकांनी आमकां एक मेसेज दिल्या की डिफेक्ट झाले तरी आम्ही माफ करता तुमचो गुन्हेव न्ही, आणि परते आम्ही काँग्रेस पार्टीक आणि अलायन्स पार्टनराच्या कॅन्डिडेटांक चिकन हाडटा. इट इज अ व्हेरी क्लिअर कट message, we are ready to forgive because this is the fault of the BJP with the money power. You all go ahead, we again invest our trust and faith in the party. Vijay Baba, Vijay Baba, coal pollution acha jo issue asa ho sarko sensitive issue asa Marmugao, so aaj tumhi nivdun aile asa ho coal pollution tumhi kenna paryant stop karu shakta. This has to be taken up relentlessly. लोकांक खूप त्रास जाल्लो असा, आणि थंयच्या पेपरांचेर आयल्या, नॅशनल डेलींचेर आयल्या की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जो असा तो कसो एक्स्टॉर्शनिस्ट जाल्लो असा, आणि ताका लागून खुबश्यो कंपनी दे डोंट वॉन्ट टू डू बिझनेस एट मोरमुगांव पोर्ट अथॉरिटी. अमित बाब, अनदर इम्पॉर्टंट थिंग व्हेन यू टॉक अबाउट युनिटी एंड एव्हरीथिंग, द फर्स्ट चॅलेंज नाव आफ्टर दिस इलेक्शन इज दॅट बेनावली. So what you have to say now is that that Benawali seat will go to AAP, alliance partner, okay? See,
कसे हा इट इज नॉट दॅट काँग्रेस डझन वॉन्ट टू फाईट दॅट सीट ऑर काँग्रेस कॅनॉट फाईट इट. दिस लोकसभा इलेक्शन वी ऑल केम टुगेदर, वी फॉट अंडर इंडिया अलायन्स बॅनर आणि आम आदमी पार्टी अँड ऑल अदर, आय मीन इवन इफ आय गोवा फॉरवर्ड ऑल्सो, शिवसेना, एनसीपी, एव्हरीबडीज कॉन्ट्रीब्युशन इज देअर. आय थिंक एज अ टोकन ऑफ एप्रिसिएशन ऑर रिवॉर्ड आय थिंक काँग्रेस पार्टी विल गिव्ह दॅट सीट टू आम आदमी पार्टी फॉर द डे. आय थिंक वी विल फाइट इट अंडर इंडिया अलायन्स. सो बट कोण देतले दिस सीट टू गो टू अप? मोस्ट लाइकली वी विल गिव्ह इट टू देम. आम्ही शेण गोया भीतर कॅप्टनाच्या विजयाची जितकी चर्चा झाली तितली फातोड्डे, मडगाव, मोती डोंगराची बी झाली मतांची. सो 2027 विजयाचे मिशन मडगाव बी असतले की नाही असेंब्ली खातीर? ते मडगावर मडगावच्या लोकांनी राम बाबाच्या नावान भिवयता त्या लोकांक भिवप ना आणि वोट मारला. ओके देवाचे नाव सांगले हे म्हणल्यार सेल्फ प्रोक्लेम गॉडमॅन म्हणून जे आहात तांकां धडो शिकयलो आहात लोकांनी. तुझे कितेंय तकले नासत, लोक जर तुझे बरोबर ना तर तू फुडें वचूंक शकना. आज मडगांवान जे कितें जालां हे जालां ते इतलेंच की दाम बाब मडगांवकारा बरोबर आहा. जो दाम बाबा कडेन उलयता म्हणून फट मारता ताजे कडेन ताजे बरोबर दाम बाब ना हे सिद्ध झाले. आता मडगांवकार कसे फुडें वाचले हे मडगांवकारांनी डिसाईड करून म्हणजे तकलेन कितें असो लोक असून लोकांक कन्सल्ट करून फुडें वचून मडगांवकार जर बरोबर आसात जाल्यार मडगांवकारांनी जाय तेच जातले. साऊथ गोवा बीन स्लॅब फॉर डिपेंडर्स न मागीर तुमचे इंडिया लायनचे असे किती अश्युरन्स असते की नेक्स्ट कोण डिफेक्ट जाऊचे ना? ते ऑलरेडी आम सांगलो डिफेक्टर आम घेवपा जायना, ते ऑलरेडी आमगेले म्हाका दिसता पार्टीन रिझॉल्व केला. बट अपार्ट फ्रॉम दॅट आय फील जे डिफेक्टर इट इज नॉट ओनली अ स्लॅब, हे दाखोवन दिता की जे पर्सनल डेव्हलपमेंट करपाक गेले म्हणून. इफ यू लूक एट देअर लीड एट देअर वोट एकल्या 2500 दी पडाय मायकला 2700. सो मोस्ट ऑफ दीज 8 डिफेक्टर्स हाऊ मेनी प्लेसीस हॅव द काँग्रेस वन you can see. So basically it is a very clear cut message to these defectors that they are 2027 they are already have to take VRS. They already people have given them a mandate and definitely as South Goa to ni North Goa to all of us unitedly will chalk out a strategy. We as a united opposition will be the voice in the state and in the parliament. All of us have full faith in Captain Viriato that the voice of also awaz or deshacha awaz amit bab north goa north being a opposition leader but tumche constitution 5000 vote tension bjp in kaadam tumche kashe pokot sahi 5000 vote kaad moji constituency in durikal history kaad last time the congress party lost in the Kongoli municipal area. Last time the lead was about 2000. Today Kongolkars have given one of the highest leads that Kongolkar has given for a Congress candidate, almost 6000. This is the slap on the face. Je pad ille sogle alle tinga leader money power muscle power kepe ani kongole last 4 dis tinga boson alle yanka lokan dakoin dela killa कोंगोळकार मध्ये क्रांतिकारी लोक. द फर्स्ट रेव्होल्युशन अगेन्स्ट एनी फॉरन रूल चिफ्टन द चिफ्टन ऑफ कोंगोळकार डीड इट अँड दे हॅव शोन की आमकां जावं हिंदू भाव, मुसलमान भाव, क्रिस्तांव भाव आमचे मोदे फूट चोलना म्हणून आमी सगळे एकठांय. दिस इज अ बीफिटिंग रिप्लाय टू देम. अमित बाब नॉर्थ साऊथ गोवा तुम्ही जिंकले पण नॉर्थ गोवान बीजेपीन जे म्हटलेले की 1 लाखाची मार्जिन हाडटले म्हणून तुम्ही खंय कमी पडले? तुम्ही मार्जिन हाडप त्यांचे मार्जिन कमी करपाक कमी पडले काय कॅन्डिडेट जो मेळ दिलो तो कमी झाला? काल प्रश्न मुख्यमंत्र्याक किती विचारणार 60000 खूप गेले का म्हणून? ना आम्ही तुमका विचारता ना काल तुम्ही प्रश्न मुख्यमंत्र्याक विचारप आशिल्लो मरे की साऊथ गोवाक तुवें 60000 सांगितले ते खूप गेले का? आम्ही विचारले त्यांना
आम्ही ते एक विचार कोणी विचारू ना प्रेशर आम्ही काल प्रेस पहिल्या मेंडेट ऑफ पीपल ऑफ नॉर्थ गोवा असे ना की सगळ्या मतदारसंघात अबाउट 4 मतदारसंघात आमचा ते लीड मिळेल याचा वी विल वर्क ऑन दॅट वी विल वर्क 2027 एस ए सेट वी विल वर्क वेर एव्हर वी आर वी एंड ट्राय टू वर्क देयर आणि एक तुम्ही आणि एक नी चीफ एकूच सांगता आणि एक फाल्या तुम्ही चीफ मिनिस्टरांना विचारा कुठाय गावान साऊथ गोवाची एक कॉन्स्टिट्युएन्सी दी प्रधानमंत्री आयल्लो अँड देर इज अ एमएलए सपोर्टिंग द बीजेपी आणि 15 दीस असा म्हणजे सगळे सरपंच एक सरपंच खंयचे बीजेपीन व्हेल्ले थंय काँग्रेस गॉट अ लीड ऑफ 3000 इट इज अ स्लॅप ऑन द फेस ऑफ प्रधानमंत्री मोदी गोवा हॅड ऑलरेडी डिसाइडेड रिजेक्टेड मोदी हे ताका विचारा कालूच बाब सगळे अलायन पार्टनर साऊथकूच त्यांचं चढ भर दिलो असेल तुम्ही त्या एकट्याच पडले एका लाखा वर बीजेपी लीड झाली तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन बीजेपी ते असे किद्याक झाले देर आर मेनी फॅक्टर्स वी विल सीट अँड वी विल इंट्रोस्पेक्ट अँड विल फाइंड आउट बट एज ऑफ नाव दॅट ही हॅज गॉट द मँडेट बट ही डिडंट गेट अ क्लिअर मँडेट इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी कलंगूट ऑल्सो we will work on some shortcomings and shortfalls but remember this was not our election this was election of parliament so I poile sanglale that this even in my election people told me we are voting you but we are with this one that one sanglale maka poile so there are certain people who had some previous relationship so that came to the advantage of the candidate but I don't think it's a loss that way maybe increases margin but I think we have scope for improvement we have scope for correction and I think when we go into fight for assembly elections I think you will see a different picture amit kala ki jo se aur is then retire hota main now se aap ko report vijay bab tumhi north line thing sir dr dipa what is your say on this what is your say on this benawli benawli se jo issue hai benawli jp jo disqualify the candidate is from aam aadmi party so it's a matter of right that I think we can stake claim for it and I think we have already worked out that this particular benawli jp constituency seat I mean jp jo candidate asa to amka diupa jay mhanu as india alliance we should fight it together आम्ही सॅक्रिफायसेस केले वेन इट कम्स टू फॉर्मिंग दिस अलायन्स बिकॉज आय थिंक लॅटिसचे नाव आम्ही पहिले प्रपोज केले देर आफ्टर वी हॅव टेकन वन स्टेप बॅक अँड देन वी हॅव टेकन टू स्टेप्स अहेड अलॉंग विथ आर अलायन्स पार्टनर्स टू हॅव फॉर्म दिस अलायन्स सो माय क्लिअर कट डिमांड एज फार एज अलायन्सिंग इज कन्सर्न दॅट वी शुड बी अलाउड टू कंटेस्ट दिस इलेक्शन अँड वी शुड कंटेस्ट दिस इलेक्शन एज ऑन द ऑन India Alliance banner as Aam Aadmi Party's candidate. Dusri gazal mhanle Benji also is from Benawli. And that candidate also being from Benawli. It is our first right. And I think we'll talk it out and I think I'm sure there should not be any doubt as far as Alliance is concerned. That we are forging this relationship for future prospects for Goa also in 2027 if you are looking at. This is also a first step towards the Alliance Dharma. दाबोली सध्या बीजेपी लीड मिळवली ऑन पेपर 2700 2021 1400 अशी ह्या फाव आम आदमी पार्टीचो जो कॅन्डिडेट आशिल्लो जो एमजीपीच्यान आयल्लो तो परतो एमजीपीन गेलो आनी वर्क्ड विथ द बीजेपी कॅन्डिडेट ताणें 2400 मतां काडलीं ते इक्वेशन तर घेत बीजेपी हॅज एक्च्युली लॉस्ट बाय 300 वोट्स इन दाबोली ताका घेतलो कॉर्पोरेटराक घेतलो आनी कसले लोकांक पयशे दिवन घेतले सो इट इज अ शेम ki he could not hold on to that lead if you minus 2400 2400 minus 1400 that loss ali double lead mantalo to 6000 chi lead mantalo it's ani the same for
आमचा अलायन्स पार्टनर लीडर हा बशिल्ले असा बाबजुजे फिलीप नॉट ओनली वर्क इन दाबोले बट वर्क इन वास्को इन कोऑर्डिनेशन विथ अदर अलायन्स पार्टनर्स थंय पासून लीड सारखी देवयली 10,000 लीड म्हणताले वास्को थंय तांकां उडयले मोर्मुगांव 6,500 म्हणतालो वो डिफेक्टर 6,500 आणि आपण मिनिस्टर जातलो म्हणतालो 10% उठाय विदाउट एनी एमएलए एनीथिंग आयज आमचे जे थंयसरले कार्यकर्ता आशिल्ले ऑर्गनायझेशन आशिल्ले ते वर्क इन सिनर्जी इन कोऑर्डिनेशन 3,000 लीड काढली इन अ कॉन्स्टिट्युएन्सी वेर प्रधानमंत्री मोदी यांनी कॅम्पेन केली कार्यकर्त्यांचे 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 काम असले की लोकांनी तुम कळले पण आम्ही सांसद आणि त्यांच्या बैठके इन मोर्मुगाव तालुका इवन इफ देयर वोट नंबर्स हैव इंक्रीज स्लाइटली द वोट परसेंटेज हैज कम डाउन बाय 7% द बीजेपी वोट परसेंटेज आई हैव गिवन 7% that people give a befitting reply against defection, against money power, against muscle power. They have lost miserably. Okay. Thank you.